नमस्कार, या व्हिडिओ मध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची चर्चा करणार आहोत। यामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात कोणत्या प्रमुख घटना घडामोडी झाल्या ते पाहणार आहोत। 1947 नंतरच्या या सर्व घटना घडामोडींचे आपण अभ्यासाच्या सोयीसाठी 3 टप्पे पाडले आहेत। हे 3 टप्पे कोणते हे आता आपण पाहूया। 1947 ते 1964 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कालखंड, 1964 ते 1991 नेहरू नंतरचा कालखंड, या कालखंडामध्ये श्रीमती इंदिरा गांधी या सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर होत्या, म्हणून या कालखंडाला आपण श्रीमती इंदिरा गांधींचा कालखंड असं सुद्धा म्हणू शकतो। 1991 ते आज तागायत शीतयुद्धाच्या समाप्तीनंतरचा कालखंड, 1947 ते 1964 हा नेहरूंचा कालखंड, हा एका अर्थाने पायाभरणीचा कालखंड होता। 1947 ते 1964 या काळात पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान तर होतेच, शिवाय ते भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुद्धा होते। त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाची पायाभरणी ही पंडित नेहरूंनी केली असं आपल्याला म्हणता येईल। इतर अनेकांनी या प्रक्रियेमध्ये आपापल्या परीने योगदान देखील दिले। या कालखंडात टप्प्याटप्प्याने विविध देशांशी भारताचे राजनयिक संबंध हे प्रस्थापित झाले। या कालखंडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भारताने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष केले। या टप्प्यातील प्रमुख घटना घडामोडी कोणत्या, तर आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रकुलाचं सदस्यत्व स्वीकार, आपण 47 साली स्वतंत्र झालो, त्याच्या पुढे मागे इंग्रजांच्या वसाहती असलेल्या अनेक देश हे देखील स्वतंत्र झाले। इंग्रजांनी पूर्वी वसवलेले देश ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड हे स्वतंत्र देश म्हणून पुढे आले। या सगळ्या ब्रिटिश साम्राज्याचे भाग असलेले पण आता स्वतंत्र झालेले देश यांनी एकत्र येऊन राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ ही संघटना स्थापन केली। अर्थात या प्रक्रियेत इंग्लंडचाच पुढाकार होता। जगामध्ये आपला प्रभाव टिकून राहावा याच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता। मग असं असेल तर भारताने या संघटनेचं सदस्यत्व का स्वीकारलं, तो निर्णय आपण समजून उमजून घेतला होता। प्रगत देश त्याचबरोबर नव्याने स्वतंत्र होणारे जे देश आहेत यांच्याशी संपर्क आणि संबंध ठेवण्यासाठी राष्ट्रकुलाचं सदस्य होणं हे उपयोगाचं आहे अशी आपली धारणा होती, म्हणून आपण या संघटनेचे सदस्य झाले। तसंच आपल्याला हेही माहिती आहे की 1945 साली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका आणि रशिया या दोन देशांमध्ये शीतयुद्ध सुरू झालं। जगातले बरेच देश हे एकतर अमेरिकेच्या बाजूने गेले किंवा सोव्हिएत रशियाच्या बाजूने उभे राहिले। भारताने मात्र या शीतयुद्धामध्ये सामील होण्यास नकार दिला। भारताने अलिप्ततावादाच्या धोरणाचा स्वीकार केला, पुरस्कार केला। त्याचबरोबर जगभरातल्या वसाहतवादाला या कालखंडामध्ये भारताने जोरदार विरोध केला आणि आशिया आणि आफ्रिका खंडातल्या देशांमधल्या स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा दिला। या कालखंडातल्या आणखी दोन महत्वाच्या घटना घडामोडी म्हणजे 1961 गोवा मोहीम आणि 1962 भारत चीन युद्ध। 1947 साली भारत इंग्रजांकडून स्वतंत्र झाला, मात्र भारतात फ्रेंचांच्या काही वसाहती होत्या। तसंच गोवा, दमण, दीव हे प्रदेश हे पोर्चुगीज साम्राज्याचे भाग, म्हणजेच त्या पोर्चुगालच्या वसाहती होत्या। फ्रेंच वसाहतींमध्ये स्वातंत्र्य चळवळ होती, फ्रेंचांनी त्याचं महत्व जाणलं आणि भारत सरकारशी वाटाघाटी केल्या आणि 50 दशकात फ्रेंच वसाहती या भारतात सामील झाल्या। पोर्चुगालने मात्र वाटाघाटी करण्यास नकार दिला। गोवा, दमण, दीव हे पोर्चुगीज साम्राज्याचे अविभाज्य भाग आहेत अशी त्यांची धारणा। गोव्यामध्ये लोकांना भारतात सामील व्हायचं होतं,
त्याबद्दल त्यांनी चळवळी केल्या. भारतामध्ये लोकमत जागरूक होत होतं, गोवा भारतात सामील झाला पाहिजे या मागणीला जोर धरत चालला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आफ्रिका आणि आशिया खंडातल्या देशांनी भारताला प्रश्न विचारायला सुरुवात केली. भारत हा जागतिक पातळीवर स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो, वसाहतवादाला विरोध करतो, मग गोव्याचं काय? शेवटी या सगळ्याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर 1961 मध्ये भारताने लष्करी कारवाई केली आणि गोवा दमण दीव हे भारतामध्ये सामील झाले. त्याआधी दादरा नगर हवेली ही पोर्तुगीजांची वसाहत भारतामध्ये सामील झालेलीच होती. भारत चीन युद्धाची अलीकडे भारत चीन संबंधात जे तणाव निर्माण झाले आहेत त्या अनुषंगाने बरीच चर्चा झालेलीच आहे. 1955 ची बांडुंग परिषद, या इंडोनेशियामधल्या शहरामध्ये झालेल्या या परिषदेत आफ्रिका आणि आशिया खंडातले नव्याने स्वतंत्र झालेले देश एकत्र आले. आपण एकत्रितरित्या जागतिक पातळीवर काही एक भूमिका बजावली पाहिजे अशी भूमिका ही या परिषदेमध्ये या सर्व देशांनी घेतली. या सगळ्या परिषदेच्या आखणीमध्ये, त्याच्या घोषणापत्रामध्ये, त्याच्या कार्यक्रम पत्रिका ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये पंडित नेहरूंचं महत्वाचं स्थान होतं, महत्वाचं योगदान होत. त्यानंतर बांडुंग परिषदेचाच परिणाम म्हणून हे सगळे आशिया आफ्रिकेतले देश हे एकत्र आले आणि त्यांनी जागतिक पातळीवर आपण अलिप्ततावादाच्या धोरणाचा स्वीकार करू असा निर्णय घेतला. या अलिप्ततावादाच्या धोरणाचे शिल्पकार हे इजिप्तचे नेते जनरल नासेर, पंडित नेहरू आणि युगोस्लाव्हियाचे नेते मार्शल जोसेफ टिटो हे होत. या सगळ्या प्रेरणेतनं, या धारणांमधूनच अलिप्ततावादी चळवळीचा जन्म झाला. या सगळ्यामध्ये पंडित नेहरूंनी स्वतः आणि नंतरच्या कालखंडात भारताने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आता त्यानंतरचा 1964 ते 1991 कालखंड म्हणजेच नेहरूंनंतरचा कालखंड, यातील प्रमुख घटना घडामोडी कोणत्या? तर 1965 भारत पाकिस्तान युद्ध आणि त्यानंतर सोव्हिएट रशियाने मध्यस्थी केल्यामुळे ताशकंद या रशियातल्या शहरात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला उभयपक्षी करार. इथे रशियाने मध्यस्थाची भूमिका घेतली. तोपर्यंत रशिया हा भारताचा मित्र देश आहे अशी आपली धारणा होती. मात्र या युद्धाच्या संदर्भात रशियाने अलिप्त किंवा तटस्थ अशी भूमिका घेतली. त्यानंतरच्या घटना घडामोडी आपण पाहूया. त्याच्यातली पहिली आणि महत्वाची म्हणजे 1970 ते 1971 या कालखंडात झालेला बांगलादेशचा पेच प्रसंग आणि बांगलादेशचे युद्ध. भारताची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानचे दोन भाग होते. आज जो पाकिस्तान आहे तो वेस्ट पाकिस्तान आणि आज जो बांगलादेश आहे तो ईस्ट पाकिस्तान. या दोन्ही भागांमध्ये प्रचंड तणाव होता. त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तान सरकारने ईस्ट पाकिस्तान, पूर्व पाकिस्तानमध्ये दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. तिथे स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली. मोठ्या संख्येने शरणार्थी भारतात येऊ लागले. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण होऊ लागला. या सगळ्यातनं आपल्याला म्हणजेच भारताला बांगलादेशमध्ये लष्करी हस्तक्षेप करावा लागेल हे आपल्याला कळून चुकलं. पण तत्पूर्वी अमेरिका, पाकिस्तान आणि चीन यांच्यामध्ये एक प्रकारची आघाडी तयार झाली होती आणि या आघाडीला प्रतिसाद म्हणून किंवा त्याचा प्रतिवाद करण्यासाठी म्हणून श्रीमती इंदिरा गांधींनी 1970 सोव्हिएट रशियाशी मैत्री करार करण्याचा निर्णय घेतला आणि तसा तो झाला. त्यामुळे भारतावर त्यावर बरीच टीका झाली की भारत अलिप्ततावादाचा धोरणाचा पुरस्कार करतो, मात्र प्रत्यक्षात मैत्री करार अमेरिकेशी न करता सोव्हिएट रशियाशी करतो. म्हणजेच भारताचं परराष्ट्र धोरण हे सोव्हिएट रशियाकडे कललेलं आहे अशी टीका ही त्यावेळी झाली. त्यानंतरच्या कालखंडात अमेरिकेचे आणि आपले संबंध बरेच दुरावले, त्याच्यात ताणतणाव निर्माण झाले. श्रीमती इंदिरा गांधींच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 1980 ते 1984 या कालखंडात
त्यांनी अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा निर्णय घेतला. 82 साली त्यांनी अमेरिकेला भेट दिली आणि आपले संबंध हे सुधारण्याचा आणि विस्तारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरची एक महत्त्वाची घटना म्हणजे 1988 मध्ये राजीव गांधी यांनी चीनला भेट दिली. चीनशी असले आपले संबंध हे सुधारणं, विस्तारणं आणि त्यांच्यामध्ये स्थैर्य आणणं हा या भेटीमागचा उद्देश होता. तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. या कालखंडातले काही फोटो छायाचित्र आपण पाहू. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल अयुब खान, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि सोव्हिएत युनियनचे पंतप्रधान अलेक्सी पुसिजिन. ताश्कंद करारावेळचा हा फोटो आहे. भारत सोव्हिएत युनियन मैत्री करार याच्याबद्दलचा हा छायाचित्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि रेगन यांच्या पत्नी श्रीमती नॅन्सी रेगन, राजीव गांधी आणि चीनचे सर्वोच्च नेते डेंग शाओपिंग यांच्यातील भेट. तिसरा जो कालखंड आहे 1991 ते आज कालखंड हा एका अर्थाने सर्वाधिक आव्हानात्मक असा कालखंड आहे. त्याच कारण असं की 1991 साली जागतिक पातळीवर जे बदल झाले त्यामुळे भारताला आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र असा बदल करावा लागला. तोपर्यंत जी काही जागतिक परिस्थिती होती आणि ज्याच्या आधारे भारताने परराष्ट्र धोरण आखलं होतं ती परिस्थिती पूर्णतः पालटली. परराष्ट्र धोरणासंदर्भातले जुने ठोकताळे हे एका अर्थाने कालबाह्य झाले आणि भारताला आपलं परराष्ट्र धोरण नव्याने आखण्याची एका अर्थाने संधी मिळाली. काय झालं या कालखंडात? तर 1990-91 दरम्यान सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि शीतयुद्ध समाप्त झालं. 1991 मध्ये भारताने जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केला आणि परराष्ट्र धोरणामध्ये एक नव्या घटकाचा समावेश झाला. ते म्हणजे पूर्वेकडे पहा, लुक ईस्ट पॉलिसी. चीनशी असलेले आपले संबंध सुधारणं, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, व्हिएतनाम, इंडोनेशिया हे जसे पूर्व आशिया आणि आग्नेय आशियामधले देश आहेत त्यांच्याशी राजनयिक, व्यापारी संबंध सुधारणं म्हणजे हे पूर्वेकडे पहा, लुक ईस्ट पॉलिसी. ते करण्याचं कारण काय होतं? तर 1970 हे पूर्व आशियातले देश, आग्नेय आशियातले देश हे आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न झाले. त्यांनी झपाट्याने आर्थिक प्रगती केली आणि त्या प्रगतीचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी हे धोरण आखण्यात आलं होतं. त्यानंतर आपण इस्रायलशी असलेले संबंध सुधारले. तोपर्यंत आपण इस्रायलशी असलेले संबंध हे अतिशय मर्यादित स्वरूपाचे होते, ते व्यापक झाले. त्यानंतरची एक महत्वाची घटना घडामोड म्हणजे दक्षिण आशियाबद्दलचं गुजराल. 1996-1998 इंदरकुमार गुजराल हे भारताचे परराष्ट्र मंत्री होते आणि 1997-1998 पंतप्रधान देखील. दक्षिण आशियामध्ये भारत हा प्रमुख देश आहे. तो इतरांशी मैत्री, इतर दक्षिण आशियातल्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवेल, दक्षिण आशियातल्या देशांना मदत करेल. मात्र त्या बदल्यात दक्षिण आशियातल्या देशांनी भारत विरोधी कारवाई मध्ये, त्या भारत विरोधी हालचालींमध्ये सहभागी व्हायचं नाही. गुजराल धोरणाचा आणखीन एक पैलू होता, तो म्हणजे भारत जितकी दक्षिण आशियातल्या आपल्या शेजारी देशांना मदत करेल तितकी आणि तेवढीच त्यांनी आपल्याला पूरक मदत केली पाहिजे ही अपेक्षा ठेवणार. म्हणजेच भारत मोठा भाऊ आहे, तो अधिक मदत करेल असं साधारणपणे या धोरणाचं स्वरूप. त्यानंतर 1999 साली कारगिलचं युद्ध झालं. त्याआधी आणि त्यानंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्यानंतरचे सर्व पंतप्रधान यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आज देखील संबंध हे तणावपूर्णच आहे. अमेरिकेशी आपले संबंध हे वाढलेले आहेत. अणु करार झाला, त्याच्यामध्ये आण्विक सहकार्याचं एक नवीन पर्व सुरू होईल
अशी त्यावेळेला अपेक्षा धरण्यात आली होती. आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे. त्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाने प्रतिसाद द्यायला हवा. जग हे बहुध्रुवीय होणार की भारत अमेरिका आणि चीन मधील तणाव पाहता नव्या शीतयुद्धाची नांदी होऊ पाहते आहे हे आज आपल्याला सांगता येणार. या संदर्भातली काही आपण छायाचित्र पाहूया. पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणाचा स्वीकार करण्यात आला, त्याची सुरुवात झाली. पंतप्रधान इंदरकुमार गुजराल गुजराल धोरण यांनी आपण जगापुढे ठेवलं. दक्षिण आशियात तीन देशांची भारताचे संबंध कसे होते किंवा कसे राहतील याच्याबद्दलच गुजराल धोरणामध्ये तपशील होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश आणि पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हा अणुकराराच्या वेळेचं छायाचित्र आहे. आणि अणुकराराने भारत अमेरिका संबंध हे गुणात्मक दृष्ट्या बदलले असं आपल्याला म्हणतात. अशा रीतीने आपण 1947 पासून पुढच्या कालखंडातील परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातील मुख्य घटना घडामोडींचा आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.